भाजपाच्या दिल्ली कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेलं आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. मोदींची छत्रपती शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्व स्तरातून शिवभक्तांसह नेटिझन्सकडूनही भाजपावर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मनसे यांसह अनेक संघटनांनी पुस्तक मागे घेण्याचा इशारा देत निषेध नोंदवला आहे. या वादग्रस्त पुस्तकातील मोदींच्या छत्रपती शिवरायांशी केलेल्या तुलनेवरून खासदार छत्रपती संभाजी राजे आमदार शिवेंद्र राजे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली, तर उदयनराजे भोसले आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. यावर शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पेजवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार कोल्हे म्हणतात की एखाद्या बाजारू लांगुल चालन करणाऱ्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, परंतु काळ सोकावू नये म्हणून एवढंच सांगतो की दगडाला शेंदूर फासला जाताना अनेकदा पाहिला आहे, पण सूर्याचा आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, स्वातंत्र्याची ओळख आहे, रयतेच्या राज्याचे प्रतीक आहे, ते एकमेवा द्वितीय आहेत. कैक जन्म घेतले तरी त्यांची तुलना नाही. हा अंगार 350-450 वर्षानंतरही महाराष्ट्राच्या मनामनात धगधगत आहे याचं भान ठेवा, नाहीतर जाणीव करून द्यावी लागेल, अशा परखड शब्दात खासदार कोल्हे यांनी भाजपाला सुनावले आहे. ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राईम, मुंबई. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.